यस सर। Yes, students, we have already learned what is demand, what factors are affecting demand, and then we have learned what is law of demand. So law of demand states sagat pehla magni manje kay, demand manje desire plus ability plus willingness. तर फक्त एखाद्या वस्तूची इच्छा असून उपयोग नाहीये, ते वस्तू विकत घेण्याची आपल्यामध्ये आर्थिक ताकद हवी आहे आणि प्लस ती आर्थिक ताकद खर्च करण्याची तयारी हवी आहे, त्याला आपण डिमांड असे म्हणतो, मागणी असे म्हणतो. अँड दिस डिमांड इज डिपेंड्स अपॉन मेनी फॅक्टर्स लाईक यु नो त्या वस्तूची किंमत, ती वेळ, भविष्यामध्ये त्या वस्तूच्या मागणीबद्दल काही लोकांची अपेक्षा असेल, फ्युचर एक्सपेक्टेशन्स, गव्हर्नमेंटचे रुल्स रेग्युलेशन्स, कॉम्पिटिटर्स लोकांचं ज्या ठिकाणी प्राइसिंग असेल, ते कॉम्प्लिमेंटरी गुड्स किंवा त्याच्यानंतर सबसिडी गुड्स, या सगळ्या गोष्टींवरती पण त्या वस्तूच्या मागणीवर काय होतं, परिणाम होतो. सो दॅट व्हॉट वी सीन इन द फर्स्ट. यस प्लीज. डिझायर आणि विलिंगनेस मध्ये काय फरक आहे? डिझायर इच्छा, विलिंगनेस म्हणजे इच्छा पाहिजे पैसे खर्च करण्याची. डिझायर म्हणजे ती वस्तू किंवा सेवा हवी आहे. आता सपोज की तुला IIM मध्ये MBA ऍडमिशन घ्यायचंय, ही डिझायर आहे. ओके, आता एबिलिटी म्हणजे तू या ठिकाणी IIM ची परीक्षा एंट्रन्सची क्रॅक केली पाहिजे, ही एबिलिटी झाली सपोज. किंवा त्या IIM ची जी काही फीज आहे सपोज 20 लॅक्स 40 लॅक्स, ती भरण्याची तुझ्याकडे आहे कॅपॅसिटी आहे, पण ती तू भरायची तयारी दाखवली पाहिजे ना, की नाही हा मला 20 लॅक्स माझ्याकडे आहेत, मी भरू शकते. विलिंगनेस, सो विलिंगनेस टू पे अँड डिझायर इज द यू वॉन्ट टू डू MBA इन IIM इज दॅट कन्सेप्ट ऑफ डिझायर अँड विलिंगनेस आर डिफरंट थिंग्स इन दॅट. I hope it is clear to you. So today we are going to start with a new chapter, and that is elasticity of demand. So law of demand states that when price increases, demand decreases. Law of demand काय सांगतो, ठिकाणी जेव्हा वस्तूची किंमत वाढते तर मागणी कमी होती, आणि जेव्हा वस्तूची किंमत कमी होती तर मागणी वाढते, हा लॉ ऑफ डिमांड आहे. पण या लॉ ऑफ डिमांड मध्ये किती प्रमाणामध्ये डिमांड वाढतीये, किती प्रमाणामध्ये डिमांड कमी होत आहे, त्या वस्तूच्या किमती तुलनेमध्ये ते कळत नाही. And to understand the quantum of change in the demand due to quantum of change in the price of a commodity is studied in the topic called as elasticity of demand. Can someone please read this? Please read fast. In the previous chapter, you have already studied the law of demand, which shows the inverse relationship between quantity demanded and the price of commodity. The law of demand does not explain the extent of the change in demand due to the change in price. Thus, the law of demand fails to explain the quantitative relationship between price and quantity demanded. Therefore, Professor Alfred Marshall explained the concept of elasticity of demand. Thank you. So we were now, your colleague was reading about this slide, and this slide says that law of demand only explains there is a inverse relationship between price and demand. तर या ठिकाणी मागणीचा नियम मध्ये काय आहे की एक वेगळं नातं आहे कशाचं, या ठिकाणी किंमत आणि मागणीचं. किंमत वाढली मागणी कमी झाली, किंवा प्राइस वाढली तर मागणी कमी झाली, एक इन्वर्स रिलेशनशिप आहे. पण त्यामध्ये किती प्रमाणामध्ये मागणी, किती टक्क्यांनी मागणी वाढलेली आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज चेंज, व्हॉट इज द क्वांटम ऑफ चेंज इन द डिमांड ड्यू टू क्वांटम ऑफ चेंज इन द प्राइस, दॅट इज नॉट बीन एक्सप्लेन. अँड दॅट इज द पॉइंट दॅट प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल हॅज एक्सप्लेन इन द कन्सेप्ट कॉल्ड ॲज इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. सो इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड एक्सप्लेन्स द रिलेशनशिप बिटवीन द प्राइस अँड क्वांटिटी इन रिस्पेक्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह रिस्पॉन्सिबिलनेस. द रिस्पॉन्स फॉर द क्वांटिटी डिमांडेड टू द रिस्पॉन्स इन द प्राइस change is called as elasticity of demand. Let's learn further. Yes, can someone please read this slide again? The term elasticity indicates responsiveness of one variable to change in the other variable. Elasticity of demand refers to the degree of responsiveness of quantity demanded to a change in its price or any other factor.
According to Professor Marshall, elasticity of demand is great or small according to the amount of demanded, which rises much or little for a given fall in price and quantity demanded, falls much or little for a given rise in price. Thank you. So this Professor Alfred Marshall is focusing on this concept called elasticity of demand. It is focusing on how much great, how much more, how much less the quantity is demanded or quantity is decreased because of the change in the price. That study is called elasticity of demand. So I will explain you on this itself. One second. Okay. So let's continue the next slide. So this is the person, Alfred Marshall, who has focused on the concept of elasticity of demand. One second. Hello. Students, you can see my screen. Yes, sir. So today what we're learning, let me explain in the diagram format, in the pictorial format. So we're learning today elasticity of demand. What is elasticity of demand? So this is price. This is quantity. This is quantity. This is price. Fine. So quantity is suppose 50, 100, 150, 200, 250 is the quantity. The price is suppose 10 rupees, 20 rupees, 30 rupees, 40 rupees, and 50 rupees. So at 40 rupees per kg, people are buying 100 kgs of particular product. जेव्हा 40 रुपये किंमत होती तर तेव्हा 100 रुपये काय होती आणि त्याची मागणी होती. सो युअर प्राइस, ओरिजिनल प्राइस इज व्हॉट 40, युअर ओरिजिनल क्वांटिटी इज 100. सो दिस इज युअर ओरिजिनल डिमांड. दॅट इज ऍट प्राइस 40, युअर डिमांड इज 100. बट नाव वेन द प्राइस इज गोइंग डाऊन, प्राइस कमी झालेली आहे, प्राइस 30 रुपये झालेली आहे, लॉ ऑफ डिमांड काय सांगतो? प्राइस कमी झाले की डिमांड वाढलं पाहिजे. होय, 30 रुपयामध्ये लोकांनी 200 क्वांटिटी परचेस केलेला आहे. सो दिस इज 200 क्वांटिटी. दिस लॉ ऑफ डिमांड, प्राइस डिक्रीजेस, डिमांड इंक्रीजेस. बट दिस कन्सेप्ट टुडे व्हॉट वी लर्निंग इज व्हॉट इज द क्वांटम चेंज इन द प्राइस अँड व्हॉट इज द क्वांटम चेंज इन द क्वांटिटी, दॅट वी हॅव टू स्टडी टुडे. दॅट इज द relationship between this quantum of change and this quantum of change is nothing but called as elasticity of demand. Elasticity of demand. तर या ठिकाणी किंमत मध्ये किती फरक पडलाय, डिमांड मध्ये किती फरक पडलेला आहे, याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच काय आहे इलास्टिसिटी ऑफ डिमांड. अंडरस्टूड दिस टॉपिक नाउ? यस यस सर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो या द क्वांटम ऑफ चेंज इन प्राइस. Price 30, 40 has become 30. So it is 10 rupees is decrease in the price. But then we talk about quantity. It was initially 100. It has become 200. So that is increase of 100. So decrease of 10, increase of 100. This responsiveness studying is nothing but called as elasticity of demand, my dear students. Let's go back to our slide. Yes. Someone has to read this. Concept of elasticity. Yeah, please. One second. Yes, please read. Concept of elasticity of demand. It is clear from the above definition that elasticity of demand is a technical term which describes the responsiveness of change in quantity demanded to fall or rise in its price.
In other words, it is the ratio of percentage change in quantity demanded of a commodity to a percentage change in price. त्या वस्तूच्या किमतीमध्ये किती टक्क्यांनी फरक पडलाय आणि त्या वस्तूच्या किमती टक्क्यामध्ये आणि त्या वस्तूच्या किमतीमुळे जो फरक पडलेला आहे तो कशावर फरक पडलाय? डिमांडवर पडलेला आहे. बट डिमांडच्या किती टक्क्यावर फरक पडलाय, वस्तूच्या किमतीमध्ये किती फरक पडलेला आहे, ते दोघांच्या टक्केवारीचा अभ्यास करायचा आहे. तो तुमचा कन्सेप्ट आहे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. सो इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज व्हॉट? टू चेक द रिलेशनशिप ऑर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द चेंज इन क्वांटिटी ड्यू टू चेंज इन प्राइस. द इम्पॅक्ट, हाउ मच इम्पॅक्ट इज देअर, दॅट इज कॉल्ड एज इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. स्टुडंट्स, आर यू विथ मी? येस. Yes, sir. Yes, sir. Very good. Now let's study what the different types of elasticity of demand. Please read. There are three types of elasticity of demand. How many? Three. What is the first one? What is the first one? Price effect of demand. Yes, price effect of demand. Now, what is price effect of demand? One second, students. So here, price elasticity of demand is because of price of the commodity, price of the product. ज्या वस्तूचं आपण या ठिकाणी डिमांडची लवचिकताचा अभ्यास करत आहोत, त्या वस्तूच्या किमतीमुळे काय होतं, डिमांडमध्ये फरक पडत आहे. ते काय आहे? प्राइस इलास्टिक डिमांड. इलास्टिसिटी किती प्रकारच्या तुमच्या सिलेबसमध्ये? थ्री. नंबर वन इज प्राइस इलास्टिक डिमांड. सेकंड इज युअर इन्कम इलास्टिसिटी. जो कोणी व्यक्ती या ठिकाणी वस्तूची मागणी करत आहे, त्याच्या इन्कम मध्ये फरक पडत आहे का? त्याचा किती पगार वाढलाय, त्या पगारमुळे त्याने किती जास्त वस्तू मागितलेली आहे, त्याचा लवचिकपणाचा अभ्यास करायचा तो काय? इन्कम इलास्टिसिटी आहे. सो इन्कम इलास्टिसिटी इज व्हॉट? व्हेन द इन्कम ऑफ द कंझ्युमर इन्क्रीजेस बिकॉज ऑफ द एक्स्ट्रा इन्कम, हाऊ मच एक्स्ट्रा क्वांटिटी ही इज डिमांडिंग, टू स्टडी दॅट इज कॉल्ड एज इन्कम इलास्टिसिटी डिमांड. अँड देन दिस इज क्रॉस प्राइस इलास्टिसिटी डिमांड, दॅट विल स्टडी इन द नेक्स्ट स्लाइड. So first we'll study price instead of demand. So the product where we are studying, the price of the commodity changes and immediately impact is on the demand of that particular commodity. That is your price instead of demand. लवचिकता कशामुळे आहे? त्या वस्तूच्या किमतीमुळे आहे. Sorry, we'll start with income elasticity first. Please read someone income elasticity. Sorry. Please read fast. Income elasticity of diamond measures the relationship between the consumer income and the demand for a certain goods. It may be positive or negative or even non-responsive for a certain products. The consumer's income and the product's demand are directly linked to each other, dissimilar to the price of demand equation. Thank you so much. So your colleague was reading about the first concept of elasticity demand is income elasticity demand. What is income elasticity of demand? When the consumer's income increases, he can demand more. जेव्हा एखादा उपभोक्ता आहे, एखादा व्यक्ती आहे, त्याचा पगार वाढलेला आहे, इन्कम वाढलेला आहे, त्या इन्कम वाढल्यामुळं तो आता ती वस्तू जास्त विकत घेऊ शकतो. मग त्याचा पगार किती वाढलेला आहे, किती टक्क्यांनी वाढलेला आहे, किती टक्क्यांनी डिमांड वाढलेली आहे, त्याचा एकत्रित अभ्यास करायचा म्हणजे काय? इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड. व्हॉट इज दॅट? इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड. सो व्हेन अ पर्सन्स इन्कम, when the person's income is changing, first it was suppose 10,000 rupees salary, now it is becoming 20,000, so there is a 100% increase, and because of which his demanding, suppose first he was having only 10 kg of rice, now he is purchasing 15 kg of rice, so 5 kg means 50% increase in demand, 100% increase in income, 50% increase in demand is your concept of income instead of demand. तर तुमच्या इन्कम मध्ये किती फरक पडलेला आहे टक्क्यांनी, त्याच्या टक्क्याच्या तुलनेमध्ये डिमांड मध्ये किती टक्क्यांनी फरक पडलेला आहे, याचा अभ्यास द स्टडी इज कॉल्ड एज इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड. इज इट व्हेरी क्लिअर स्टुडंट्स? लेट्स स्टडी द फॉर्म्युला. नो सर, कॅन यू एक्सप्लेन इट अगेन? येस. हु इज दिस? ओमकार. ओमकार, ओके. ओमकार, व्यक्तीचा पगार पहिला किती होता? 50. त्याचा पगार किती होता पहिला? 10,000. तो किती झाला? नवीन किती झाला? नवीन इन्कम किती आहे ओमकार? 20,000. वाढलं कमी झालं पगार? वाढला.
किती हजार किती 100% पगार वाढत असा येस सर तो पहिले 10 किलो सफरचंद घ्यायचा महिन्याला आता किती घेतो तो सफरचंद 15 किलो किती किलो वाढवले त्यांनी 5 म्हणजे 50% त्यांनी काय केलं डिमांड वाढवली ऍपल्सची येस सर म्हणजे या ठिकाणी इन्कम वाढलाय 100% आणि डिमांड फॉर ऍपल वाढली 50% तर याचा अभ्यास करायचा आहे म्हणजेच इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आहे गॉट इट येस सर ओके नाउ लेट्स स्टडी द फॉर्म्युला हाऊ टू कॅल्क्युलेट येस सो इन्कम इलॅस्टिसिटी डिमांड फॉर्म्युला इज percentage change in quantity demanded divided by percentage change in income is called as income elasticity of demand. Demand, new demand minus old demand divided by new demand plus old demand divided by new income minus old income divided by new income plus old income is calculated as income elasticity of demand. तर या ठिकाणी इन्कम नसेल डिमांड जर आपल्याला या ठिकाणी संख्यामध्ये मोजायचं असेल त्याची खरी व्हॅल्यू काढायची असेल त्यासाठी काय केलं पाहिजे परसेंटेज चेंज इन डिमांड डिवायडेड बाय परसेंटेज चेंज इन इन्कम इज कॉल्ड ॲज इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड अंडरस्टूड काय आहे कशामध्ये बदल आहे डिमांडमध्ये किती डिमांडमध्ये बदल झाला आहे डिवाइड बाय डिमांड इन चेंज इन इन्कम हा काय तुमचा इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आहे येस इन दॅट वी हॅव फर्स्ट इज झिरो इन्कम इलॅस्टिसिटी काय म्हणजे काय या ठिकाणी हा या ठिकाणी तुम्ही पाहिलाय त्याचा पगार पहिला किती होता 5 रुपये 10 रुपये 15 आणि 20 त्याचा इन्कम वाढलाय त्याचा इन्कम वाढलाय इथं 12 रुपयाचा इन्कम किती झालाय 20 झालाय म्हणजे इन्कम वाढलाय येस ऑर नो इन्कम वाढलंय अरे पण क्वांटिटी किती आहे क्वांटिटी तेवढीच आहे 4 तरी क्वांटिटी कुठे वाढवली कारण ती जी वस्तू आहे त्या वस्तूच्या किमतीमध्ये फरक पडलेला आहे नाही पगारामध्ये फरक पडलाय पण ती वस्तूची जी जी क्वांटिटी लागती त्यामध्ये काही परिणाम होत नाहीये एक्झाम्पल सांगू तुम्हाला या ठिकाणी औषध मेडिसिन्स पगार वाढला म्हणून का जास्त मेडिसिन्स खायची का याला म्हणतात झिरो इन्कम इलॅसिटी याला काय म्हणतात झिरो इन्कम वेलोसिटी येस इलॅसिटी सो हियर व्हॉट हॅपन्स इज दॅट यू डोंट चेंज द क्वांटिटी तुमचा पगार वाढलाय ठीक आहे ना पण मग तुम्ही क्वांटिटी कशाला वाढवायची कारण तुम्हाला मेडिसिन काय जास्त खायचे नाहीये सो दिस इज झिरो इन्कम इलॅसिटी ऑफ डिमांड वेअर इन्कम हॅज इन्क्रीज बट डिमांड इज नॉट इन्क्रीज ऑर नो इम्पॅक्ट बिकॉज द प्रोडक्ट इज नॉट ऑफ दॅट इम्पॉर्टंट तेवढंच कन्झ्युम करत तेवढं करायला पाहिजे पण ते जास्ती करता येत नाहीये आ लक्षामध्ये सगळ्यांना सो दिस इज व्हॉट झिरो इन्कम इलॅसिटी नेक्स्ट ऑनलाईन स्टुडंट्स आर यू विथ मी येस सर ओके येस सर सर हा फॉर्म्युला तुम्ही सांगितला त्याच्यामध्ये डेल्टा पण डेल्टाचा पण फॉर्म्युला आहे ना डेल्टा तोच आहे ना चेंज डेल्टा म्हणजे चेंज नाव सेकंड इज युअर पॉझिटिव्ह इन्कम इलॅसिटी काय पॉझिटिव्ह मध्ये काय आहे या ठिकाणी तर इन्कम मध्ये फरक पडलाय होय या ठिकाणी पहिला इन्कम काय होता एम होता M1 आता तो M2 झालेला आहे म्हणजे इन्कम वाढलाय अरे पण त्यामध्ये डिमांड बघा ना किती वाढली इथला जो डिफरन्स आहे इथला जो गॅप आहे आणि इथला जो गॅप आहे त्यामध्ये जर तुम्ही नोटीस केलंय तर तुमचं डिमांडची क्वांटिटी जास्ती आहे इन्कमचं जर प्रमाण वाढले पर्सेंटेज मध्ये किंवा चेंज मध्ये तर या डिमांडच्या पर्सेंटेज चेंज मध्ये जास्ती आहे म्हणजे तुमचं इन्वर्सिटी काय आहे झिरोपेक्षा जास्ती आहे म्हणजे पॉझिटिव्ह इफेक्ट आहे काय आहे पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणजे पगार वाढल्यामुळं क्वांटिटीची जी मागणी आहे ती जास्ती वाढलेली आहे पगार या ठिकाणी सपोज 50% वाढला असेल तर तुमचे डिमांड ही 60% वाढलेली आहे किती टक्क्यांनी वाढली 60% आणि तुमचं इन्कम इलॅसिटी ऑफ डिमांड काय आहे हा मोर दॅन 0 आहे काय हा more than zero so this is called as positive income elasticity of demand are you there with me students sir mala ek doubt yes sir yes je pan demand apan karte te particular man... hello hello commodity dalach bolto na ma apan sorry voice demand vaad tujo voice break kala ha bol
हाँ सर, डिमांड अपन करतोय पण एकच कमोडिटीची करतो ना, जरी आपला इन्कम वाढला तर. आपलं सध्या फोकस फक्त एकच प्रोडक्ट आहे आणि तो पण ठराविक कालावधीसाठी चाललेला आहे, लक्षात घे. ओके, सो व्हेन वी टॉक अबाउट डिमांड प्लीज रिमेंबर प्रोडक्ट इज सेम, त्याची सवय बदलली नाहीये, कॉम्प्लिमेंटरी गुडची प्राइस चेंज झालेली नाहीये, सबस्टिट्यूट गुडची प्राइस पण चेंज झालेली नाही, हे लक्षात घे. ओके, पॉप्युलेशन बदललेलं नाहीये, अदर थिंग्स रिमेन कॉन्स्टंट. फाईन, अझम्पशन्स. यस, दॅट इज अझम्पशन्स. So this is positive income related to demand. In this, your income has increased, but the percentage change in income is there, but the demand, percentage change in demand is more than your income. So this is your positive income elasticity of demand. You understood this graph, yes or no? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Next is your negative elasticity of demand. Your initial income was Y. तुमचं पहिला इन्कम किती होता, Y होता. तो किती झालाय, Y1 झालेला आहे. म्हणजे काय झालेला आहे, वाढलेला आहे, पगार झालाय, वाढलाय. पण तुमची डिमांड किती होती पहिली, Q. अरे तुमची डिमांड वाढायला पाहिजे होती ना, डिमांड कमी झाली उलटी. डिमांड काय झाली, कमी झाली. म्हणजे काय झालं, नेगेटिव्ह आहे. काय आहे, नेगेटिव्ह. म्हणजे तुमचा इन्कम वाढल्यानंतर युजली डिमांड वाढायला पाहिजे, पण ह्या केस मध्ये डिमांड कमी झालेला आहे आणि हे काय, नेगेटिव्ह इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड. असं का होतं बरं? जर एखादा व्यक्ती सपोज जुन्या पगारामध्ये, लक्षात घ्या या ठिकाणी, तो जर बनाना नावाचं जर फळ फॅमिलीसाठी घेत असेल, आता पगार वाढलेला आहे, तो बनानापेक्षा ऍपल घेऊन चाललेला आहे आणि म्हणून बनानाचं काय झालं, ठिकाणी डिमांड कमी झालेली आहे. प्लीज, त्या व्यक्तीच्या पहिल्या पगारामध्ये तो एक सामान्य फळ विकत घेऊ शकत होता, तो म्हणजे बनाना. आता त्याचा पगार वाढलेला आहे, आता कुटुंबात तो चांगलं फळ घेऊन जात आहे, ऍपल घेऊन चाललेला आहे आणि म्हणून बनानाचं डिमांड कमी झालेली आहे. हा एक नेगेटिव्ह इन्कम रिलेटिव्ह डिमांडचं एक्झाम्पल आहे. स्टुडंट्स, आर यू विथ मी? यस सर. यस सर. थँक्यू. नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट demand, type of demand, that is what? Price elasticity of demand. I will just take 1 minute break. I will have a glass of water. Yes, now we're learning the second type of elasticity of demand is price elasticity of demand. What is the second point? Price elasticity of demand. May I request someone to please read this? Please read. Price elasticity of demand is a key concept related to the law of demand. It is an economic measurement of how quantity demanded of a good will be affected by changes in its price. In other words, it's a way to figure out the responsiveness of consumers to fluctuations in price. Yes, this is one of the most important, what do you say, law of demand. When we talk about law of demand, we always speak about the price of the commodity. Price plays an important role in the demand. पूर्ण मार्केटमध्ये वस्तूची किंमत काय, पूर्ण मागणीवरती परिणाम घडवते आणि हेच आहे प्राइस रेट डिमांड. यामध्ये त्या वस्तूचा पगार वाढलेला नाहीये. मेन फोकस कशावर आहे, ती वस्तू ज्याचा आपण अभ्यास करत आहोत त्या वस्तूची किंमत किती आहे. वस्तूची किंमत वाढली, मागणी कमी होईल. प्राइस कमी झाली, मागणी वाढणार आहे. तर हा आहे तुमचा कोणता इलास्टिसिटी ऑफ डिमांड आहे, प्राइस इलास्टिसिटी. कोणती प्राइस, त्या वस्तूची ज्याचा आपण अभ्यास करतोय, त्याचा पगाराचं नाही, त्याच्या आवड निवड नाही, ती वस्तू ज्याचा तो उपभोग घेत आहे, तो सेवन करत आहे, त्या वस्तूचा तो कंझ्युम करत आहे, बेनिफिट घेत आहे, त्या वस्तूच्या प्राइस बद्दल आपण बोलत आहोत. सो प्राइस ऑफ डिमांड इज व्हॉट, इट इज द की कन्सेप्ट ऑफ लॉ ऑफ डिमांड. The price of that particular commodity in which we are studying is very important when we speak about law of demand. So it is to find out what the response of the consumers with regards to fluctuation price. Price kabhi jasti hota hai, the demand ya tikani kasa hota hai, tyacha abhyas karaycha hai. Ha demand hai, hi price hai, yacha impact mhanje kay, tumcha price elasticity of demand. What is that? Price elasticity of demand. The formula to calculate is percentage change in quantity demanded divided by percentage change in price. So the formula to calculate price elasticity of demand is
percentage change in demand divided by percentage change in the price is called as price elasticity of demand. Let's see. Again here, percentage change, change means delta, like delta banta. So percentage change in quantity divided by percentage change in price is equal to new quantity minus old quantity upon old quantity, the whole divided by price navin kimmat minus juni kimmat divided by old quantity is your price elasticity of demand. What is that? Price elasticity of demand. Navin quantity minus old quantity divided by old quantity, the whole divided by new price minus old price divided by old price. Theek hai tumcha? Price elasticity of demand. This is how we calculate. Let's see with an example. Yes. So there are so many types of price of demand. Sagat pahila ya dikani perfect elastic, perfectly inelastic. Tar vastu cha kimti mula jo parinam hota hai, tyache ya dikani demand che vevele prakar ahe. Pahila ahe perfectly elastic. Kay pahila? Perfectly elastic. Yes, please read. When a small change. Please read. Yeah. Please read. When a small change in price of a product causes a major change in its demand, it is said to be perfectly elastic demand. In perfectly elastic demand, a small rise in price results in fall in demand to zero, while a small fall in price causes increase in demand to infinity. In such case, the demand is perfectly elastic. Or sir, dekha hai EP elasticity of price is equal to infinity. Price of elasticity of price is equal to infinity. Bi tumhala explain karna padu tumhala udaharan samjun ge. Mobile jo hai aaj samja ya jagani 10000 rupaye la hai. Kiti la hai? Tyachi kimmat jar 500 jhali 10000. 10000 cha mobile jar 500 rupaye jhala तर काय होईल सांगा बरं? त्याची डिमांड छोटे छोटे लोक अरे प्रत्येकाच्या हातात दोन दोन मोबाईल असतील आणि काय हौशी लोकांकडे पाच पाच मोबाईल असतील. खरं खोट आहे? पण सर मग त्याची किंमत नाही राहणार. खरंय खरंय खरंय. हा बरं, आता हे झालं काय, 10000 मोबाईल कितीला? 500 मिळाला. आता 10000 मोबाईल जर 1,00,000 रुपयाला गेला तर मग लोक मोबाईल घ्यायला बंद करतील का? एखादा व्यक्ती घेईलच हो. किंवा असं होणार ना की कुणी ते मोबाईल घेणारच असं होईल का? सांगा बरं. म्हणजे ही फक्त काल्पनिक कन्सेप्ट आहे. ही परफेक्ट इलास्टिक काही काल्पनिक कन्सेप्ट आहे की छोटस प्राइस मध्ये चेंज झालंय आणि डिमांड वरती खूप मोठा इम्पॅक्ट झालाय. अरे बंद करा ते. हा, सो वी आर टॉकिंग अबाउट द प्राइस ऑफ प्रोडक्ट. छोटासा चेंज आहे पण डिमांड मध्ये भयंकर चेंज. हे फक्त काल्पनिक पुस्तक की काय आहे, हे कन्सेप्ट आहे, हा ऍक्च्युअल मध्ये नसतोच. लेट सी. यस, काय बघा? परफेक्टली इनलास्टिक डिमांड. तर वस्तूची किंमत पहिले किती होती स्टुडंट? P1 10,000. P1 ओके 10,000. नंतर किंमत कमी झाली 8,000. नंतर किंमत कमी किती झाली या ठिकाणी 6,000. तर प्राइस कमी होत चाललेली आहे पण डिमांड मध्ये फरक नाहीये. हा आहे परफेक्टली इलास्टिक डिमांड. डिमांड मध्ये काहीच फरक पडलेला नाहीये. अरे माझ्या डायबिटीसच्या गोळ्या, माझ्या डायबिटीसच्या गोळ्या. किंमत कमी झाली म्हणून मी कमी केलं का? किंमत वाढल्या म्हणून कमी केलं का? मी तेवढंच खाणार ना. मग ते काय? परफेक्टली इलास्टिक डिमांड. त्यामध्ये अजिबात कुठेही फरक पडलेला नाही. Got it, students? Yes? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. अजून एक एक्झाम्पल वाचा. या ठिकाणी प्राइस फिक्स आहे पण डिमांड 100, 200, 300, 3 कोटी, 4 कोटी. त्या लिमिटच नाही ना, इन्फिनिटी. असं शक्य आहे का कधी? असं होऊ शकत? असं होऊ शकत नाही. हे काल्पनिक आहे फक्त.
सो वेन अ स्मॉल चेंज इन प्राइस ज्या ठिकाणी प्राइस थोडी कमी झालेली आहे पण कमी झाल्यामुळे सपोज ही पी वन प्राइस आहे आणि ही पी टू नवीन प्राइस आहे आणि पी वन ला सपोज या ठिकाणी लोकांची मागणी एवढी होती आणि आता या ठिकाणी पी टू मध्ये काय लोकांचं काय मागणी थांबेलच ना असं शक्य आहे का नाही. सो दिस इज व्हॉट अगेन अ ओनली कन्सेप्च्युअल थिंग. परफेक्टली इलास्टिक डिमांड काय ही फक्त कन्सेप्च्युअल काय ही कन्सेप्च्युअल आहे. नेक्स्ट यस फॉर द नेक्स्ट वन रिलेटिव्ह इलास्टिसिटी ऑफ डिमांड. Yes, can someone please read this? Relatively elastic demand refers to the demand when the proportionate change produced in demand is greater than the proportionate change in price of a product. The numerical value of relative elastic demand ranges between 1 to infinity. Example, if the price of a product increases by 20%, and the demand of the product decreases by 20%, then the demand would be relatively elastic. Thank you, Avdhut. See, here the quantum of change in price and the quantum of change in quantity demanded. Ya tikani vastu cha kimti madhe kiti farak padla hai ani vastu cha quantity madhe kiti farak padla hai yacha abhyas kara na. Itha farak kiti padla hai thodas padlela hai pan itha kiti padla hai jasti padla hai ani mun kay relatively elastic lavchik pana jasti hai magni cha lavchik pana madhe jasti hai karan ka price madhe thodas effect zalela hai. प्राइस थोड़ी कमी पड़ी है पण या ठिकाणी मागणी मात्र खूप जास्त झालेली आहे आणि म्हणून ही कोणता कॉन्सेप्ट आहे रिलेटिवली इलास्टिक डिमांड. कोणता आहे रिलेटिवली इलास्टिक डिमांड. कळले स्टूडेंट्स ऑनलाइन. सो या ठिकाणी काय सांगितलं प्राइस 20% वाढली. प्राइस किती टक्क्यांनी वाढली 20% मग 20% बरोबर मग डिमांड पण 20% कमी व्हायला पाहिजे होतं पण डिमांड 25% कमी झालेला आहे म्हणजेच रिलेटिव्ह इलास्टिक म्हणजे त्याचा इम्पॅक्ट थोडा जास्ती आहे. इम्पॅक्ट काय जास्ती आहे ते काय रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड. स्टुडंट्स आर यू विथ मी? यस सर. यस सर. यस सर. नेक्स्ट प्लीज रीड डाउन. रिलेटिव्हली इनइलास्टिक डिमांड इज वन व्हेन द परसेंटेज चेंज प्रोड्यूस्ड इन डिमांड इज लेस दॅन द परसेंटेज चेंज इन द प्राइस ऑफ अ प्रोडक्ट. फॉर एग्जांपल इफ द प्राइस ऑफ अ प्रोडक्ट इंक्रीजेस बाय 30% and the demand for the produce decreases only by 10%, then the demand would be called relatively inelastic. The numerical value of relatively inelastic demand ranges between 0 to 1. So here, what we observe that the price old is P1, new price is P2, there's a fall in price. There's a fall in price and there's an increase in demand. बट या ठिकाणी जो फॉल झालेला आहे तो किती आहे आणि इन्क्रीज किती आहे चेक करा. 30% फॉल इन प्राइस आणि 10% येस. या ठिकाणी प्राइस मध्ये जो इम्पॅक्ट झालेला आहे परसेंटेज चेंज आणि जो क्वांटिटी मध्ये परसेंटेज चेंज आहे त्यामध्ये क्वांटिटी कमीच आहे प्राइस जास्ती आहे येस ऑर नो. मग ते काय रिलेटिव्हली इनइलास्टिक. जर उलट असतं क्वांटिटी जास्ती असती तर रिलेटिव्ह इलास्टिक. क्वांटिटी कमी तर काय रिलेटिव्ह इनइलास्टिक डिमांड. कळलंय स्टुडंट ऑनलाईन? येस सर. आता हे खूप छान कन्सेप्ट आहे. तर यामध्ये जेवढा प्राइस मध्ये फरक पडलाय तेवढाच क्वांटिटी मध्ये फरक पडलेला आहे. याला आपण म्हणतो युनिट इलास्टिसिटी ऑफ डिमांड. सो पर्सेंटेज चेंज इन प्राइस इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन डिमांड इज कॉल्ड एज युनिटरी इलास्टिसिटी ऑफ डिमांड ऑर युनिट इलास्टिसिटी ऑफ डिमांड. या ठिकाणी ई ची व्हॅल्यू किती येणार आहे एक येणार आहे. किती येणार आहे एक. प्लीज रीड. When the proportionate change in demand produces the same change in the price of the product, the demand is referred as unitary elastic demand. The numerical value of unitary elastic demand is equals to 1. It can be interpreted that change in price. सर हे काय OP1 to P2 प्रोड्यूस द प्राइस चेंजेस इन डिमांड फ्रॉम OQ2 देअरफॉर डिमांड इन युनिटरी इलास्टिसिटी. येस. तो ह्या ठिकाणी लक्षात घ्या स्टुडंट्स काय आहे आपल्या ज्या वस्तूच्या किमतीत जेवढा फरक पडला ना टक्क्यांनी सपोज 10% फरक पडला. किती पडलाय 10%.
10% काय झाली, प्राइस आपली चेंज झाली, 10% डिमांड मध्ये चेंज झालेली आहे. जर दोन्ही डिवाइड केलं तर आन्सर एकच येईल ना, 1 येईल ना. म्हणजे तुमचं इलास्टिसिटी ऑफ डिमांड किती आलंय, 1 आलंय. आता कळलं का ते काय 1 व्हॅल्यू आहे? येस. आता इथे काय झालंय, पहिल्याच्या मध्ये क्वांटिटी किती आहे, कमी आहे, मग इथे व्हॅल्यू काय येईल, लेस देन 1 येईल. किती येईल ती, पण 0 जास्ती 1 कमी. इथं काय तुमची व्हॅल्यू किती आहे, इलास्टिसिटीची व्हॅल्यू किती आहे, ती 0 कमी जास्ती आहे आणि 1 कमी आहे. सो ई इज इक्वल टू लेस देन 1, म्हणजे 0 जास्ती पण 1 कमी, लेस देन 1. अंडरस्टूड? हे क्वेश्चन मध्ये रिलेटिव्ह इलास्टिक डिमांड मध्ये. आणि ह्याच्या अगोदर काय होतं, मग तुमची ईची व्हॅल्यू काय, 1 जास्ती आहे. काय ती, 1 जास्ती. येते लक्षामध्ये? येस नो? येस सर. व्हेरी गुड. आता आपण बघितला हा कन्सेप्ट इलेक्ट्रिसिटी डिमांड. आता मी 5 ब्रेक घेतोय, ओके, पुन्हा आपण पुढचं कंटिन्यू करूया. फाईन, 5 ब्रेक घेऊया. ओके सर.